भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी ट्वेंटी सामना 23 सप्टेंबरला नागपूरला झाला. त्या सामन्यासाठी मी 3 दिवस नागपूरमध्ये होतो. एक गमतीचा भाग, आश्चर्याचा भाग आणि एक चांगली घटना म्हणजे ज्या हॉटेलमध्ये टीम इंडिया भारतीय संघ उतरलेला होता त्याच हॉटेलमध्ये माझा मुक्काम 3 दिवस होता. त्यामुळे भारतीय खेळ संघातील सर्व खेळाडूंच्या बरोबर मला जिम, रेस्टॉरंट सगळीकडे मला चांगला वेळ असा घालवता आला आणि काही लोक खेळाडूंच्या मला गप्पा मारण्याचा बोलण्याचाही योग आला. कधी राहुल द्रविड, विराट कोहली, सूर्या, रोहित शर्मा सगळ्या प्लेयरच्या बरोबर मला तिथे चांगल्यापैकी वेळ घालवता आला. मित्रांनो, माझा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलाच असेल, जर केला नसेल तर कृपया सबस्क्राईबचं बटन दाबा. स्पोर्ट्स, क्रिकेट, टेनिस, वाईल्ड लाईफ, भ्रमंती या अनेक विषयांचे माझे व्हिडिओ तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर पाहायला मिळतील आणि बरीच माहिती मिळून मिळेल. चला, भारतीय संघ ज्यावेळी हॉटेलमध्ये आला त्यावेळी त्यांचं पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं ते दृश्य तुम्हाला दाखवणार आहे. अगदी जवळून मी तुम्हाला दाखवणार आहे अशा प्रकारचे व्हिडिओ क्लिप किंवा हे तुम्हाला कुठेही दिसणार नाही. मी तिथे असल्यामुळे तुम्हाला पाहण्याचा योग आहे. चला. Come on.